नमस्कार मी प्राध्यापक संजयराव राऊत अकॅडमिक हेड चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन दररोज विचार या सत्रामध्ये आज आपण बघणार आहोत कदाचित तुम्ही भावी कलाम सर व्हाल मित्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना खरं तर पायलट बनायचं होतं पण योग्य मार्गदर्शक नसल्यामुळं त्यांनी अकरावी बारावी सायन्सनंतर बी एस सीला ॲडमिशन घेतलं शिक्षण चालू होतं आणि फायनल इयरला गेल्यानंतर त्यांना कळलं की पायलट होण्यासाठी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं असतं त्यांची तीन वर्षं वाया गेली याच बी एस सीच्या फिजिक्सनं त्यांचं आयुष्य घडवलं नंतर त्यांनी एरोनॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आणि एअर इंडिया ही त्यावेळेला एकमेव हो विमान कंपनी होती या एअर इंडियामध्ये पायलटसाठी सात जागा निघाल्या उमेदवार होते आठ इंटरव्ह्यू झाली सगळी एक्झाम पार पडली आणि निकाल हातात आला कलाम सोडून सगळे सिलेक्ट झालेले होते डॉक्टर कलामांना उंचीचं कारण देऊन नाकारण्यात आलेलं होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हताश झाले निराश झाले आणि मग तिथं रामकृष्ण मठांमध्ये गेले त्या मठामध्ये त्यांना एक वेगळी अनुभूती मिळत होती शांतता लाभत होती त्या रामकृष्ण मठातले स्वामी जे आहेत हे स्वामी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून म्हणाले एका संग्रामातील अपयश हे अंतिम नसतं कदाचित ईश्वरानं तुझी निवड यापेक्षाही महान कार्यासाठी केली असेल छोटं अपयश हीच यशाची मोठी सुरुवात असते त्याच्यामुळं तू असा निराश नको होऊ हताश होऊ नको पी जे अब्दुल कलामांनी ते शब्द ऐकले निराशा झटकून दिली हताशपणा काढून टाकला आणि ते घरी निघाले घरी गेल्यानंतर काही दिवसात पेपरमध्ये एक जाहिरात आली एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पाहिजेत कुण्या विक्रम साराभाई यांनी ती जाहिरात दिली होती आणि पगार होता एअर इंडियाच्या दुप्पट अर्थातच पुन्हा एकदा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मुलाखतीसाठी गेले मुलाखती पार पडल्या आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांची निवड त्या ठिकाणी झाली त्यांना खूप आनंद झाला नोकरीची सुरुवात पहिला दिवस होता अगदी टाय वगैरे व्यवस्थितपणे घालून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नोकरीच्या ठिकाणी आले आणि विक्रम साराभाईंना भेटले आणि त्यांना विचारलं सांगा विमान कुठं न्यायचं आहे विक्रम साराभाईंनी त्यांच्या पाठीवरती हात ठेवला आणि सांगितलं की बाबा रे आपल्याकडं विमानच नाही आहे पण माझी खात्री आहे की ते तू नक्की बनवशील किती महान विश्वास होता बघा किती कॉन्फिडन्स होता किती प्रेरणा आणि प्रोत्साहन डॉक्टर साराभाईंच्या त्या पाठीवरती ठेवलेल्या हातानं दिलं पुढचा इतिहास मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहीत आहेत विद्यार्थी मित्र कलामांच्या आयुष्यातला हा प्रसंग कधीच विसरू नका अपयशाला कधी घाबरू नका कदाचित तुम्हीच भावी कलाम असाल अपयशाला न घाबरता दररोज एक पाऊल यशाकडे मात्र टाकायला विसरू नका पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन विचारासह तो तोपर्यंत धन्यवाद